मीरा ठीक होते का साकेत आणि सानिका? हो बाबा अगदी मजेत होते. म्हणजे काल परवा पर्यंत तर एकमेकांच्या उरावर बसत होते आणि एका दिवसात अगदी मस्त पर्यंत कसे काय पोहोचले? खोटं बोलतेस का तू मायाशी? नाही म्हणजे ते ठीक आहेत असं म्हणायचं होतं मला. आणि मुख्य म्हणजे भांडत नाहीयेत. आपापसात का तुझ्याशी? कारण सध्या साकेत आणि सानिका दोघंही बिथरले. आपापसातही भांडतात आणि तुझ्याशी. ते सगळं एका दिवसात थांबलं? नाही म्हणजे सगळं काही शांत होतं असं म्हणायचं होतं मला. आणि तुम्हाला माहितीये आईनी मला बाहेर झोपूच दिलं नाही, आत घेऊन गेली तिच्याजवळ. बरोबरच आहे. कसं चैन पडणार तिला? बाबा मी तुम्हाला नंतर करते ओके. अरे नेव्हर माइंड, तू तुझ्या आई जवळच आहेस. गुड. थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही याल असं वाटलं नव्हतं मला. रिअली? नाही म्हणजे तसे तुम्ही खूपच समजूतदार आहात त्यामुळे. कुठला अपमान मनाला लावून घ्यायचा कुठला नाही हे ठरवायचं असतं. देवा त्यांना माफ कर, ते काय करतात त्यांना समजत नाहीये असं म्हणावं लागतं कधी कधी. आणि मी म्हणालो होतो ना, एकदा धरलेला हात सोडत नाही मी. पेशंटचा. राईट. शिवाय तुम्ही सांगितलं होतं येत राहा. राहिलं तुमच्या लक्षात? जयदेव आहेत घरात? हो आहेत ना. आणि साकेत? हो पण त्यांना राहू दे आताच, आपण थोडा वेळ इथे गप्पा मारूया. का तुम्हाला मला घरात घ्यायचं नाहीये का? या ना या. नाही नाही सगळी भांडणं सगळे वाद ठीक आहेत पण मीराला बेडरूम मध्ये आणायची काय गरज होती सानिकाला? हो रे साकेत चुकलंच माझं ते. नाही म्हणजे मीरा समोर असताना तिच्यासाठी का होईना, पण तुला जडच गेलं ना मला जवळ घेणं. आणि तिला तर काय हे सगळं बघवतच नव्हतं. पण मुळात एवढा तमाशा करायची गरजच काय होती? असं का केलंस तू सानू? सिंपल आहे बाबा, जो साकेत मला जवळ घेत नव्हता तो मीराच्या सांगण्यावरून मला जवळ घेतो. याचा अर्थ काय होतो? त्याच्या मनावर अजूनही मीराचीच जादू आहे. आणि हेच तुम्हाला दोघांनाही मला दाखवून द्यायचं होतं. पण साकेतचं मीरावर प्रेम आहे हे त्याने स्पष्टपणे सांगितलंच आहे. मुद्दा हा आहे की मीराच्या मनात तसली भावना नाहीये आणि म्हणूनच सानूला संसार सावरण्याची संधी आहे अजून. मीरा असेपर्यंत मीराचा काहीच दोष नाहीये सानू यात. हा अगदी बरोबर आहे हिराचं. कारण मीराला इथे बोलवायचं एक कारण हेही आहे की मीराचं आपल्यावर प्रेम नाही तरी सुद्धा आपण आणखी किती काळ तिचा पाठपुरावा करायचा आहे हे साकेतला समजावं. पण साकेतने जसं सांगितलंय ना की त्याचं मीरावर प्रेम आहे, तसंच मीराने सुद्धा सांगितलंच आहे की तिचं साकेतवर अजिबात प्रेम नाही. आणि मीरा आणि ऋषिकेशचं लग्न व्हावं असं मनात आहे आमच्या. पण यासाठी मीरा हो म्हणणार नाही ते बघू ना आपण. आणि हो म्हणायचं की नाही म्हणायचं हे मीरा ठरवेल. तिच्या मनाविरुद्ध जाऊन तर आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाहीचो. मीराबद्दल काही निर्णय घेताना आधी मला विचारावा लागेल. विचारणार नाही. मीरा माझी मुलगी आहे साकेत, विसरू नकोस. मी जन्म दिलाय तिला. पण हे तुम्हाला आत्ताच समजलंय काही दिवसांपूर्वी. पण मीरा आमच्याच घरी लहानाची मोठी झाली आहे, विसरू नका. पण तरी सुद्धा इराचा मीरावर जितका अधिकार आहे तितका कोणाचाच नाही. एक अत्यंत जवळची व्यक्ती किंवा हितचिंतक म्हणून मीराच्या बाबतीतले सगळे निर्णय तुला सांगितले जातील, पण ते निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मीराचा असेल आणि त्यानंतर माझा. आणखी एक गोष्ट साकेत, ठरल्याप्रमाणे तुला सानूला एक महिना संधी द्यावीच लागेल. कारण जशा चुका सानूच्या हातून झाल्यात ना तशाच चुका तुझ्याही हातून झाल्यात. कोणत्या? मीरावर अवाजवी अधिकार गाजवणं ही खूप मोठी चूक आहे साकेत.
आणि ती तू पुन्हा करणार नाहीयेस, समजलं? तुमच्या घरातून गाण्यापेक्षा भांडणाचे सूर जास्त ऐकू येतात. जिवंतपणाचं लक्षण आहे. हो, आपल्या माणसांना सावरून घेणं खूप छान जमतं तुम्हाला. पण पण काय? नाही, काय नाही. तुमच्या घरात नाही होत भांडण? आमच्या घरात भांडायला आहेच कोण? आई आणि मी दोघच. माझे वडील फार वर्षांपूर्वी वारले. आईच माझं सर्वस्व आहे. हे असं भरलेलं घर मी कधी बघितलंच नाही. त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. तिन्ही घरात मला फक्त प्रेम आणि मायाच मिळाली. तिन्ही घरात? हो, माझ्या आयुष्याचा प्रवास थोडा विचित्र आहे. ओ नाही, इट्स ओके, सवय आहे मला. म्हणजे काय, आम्ही खूप पेशंट्स बघतो ना, इतके चित्रविचित्र नमुने समोर येतात. आपल्याला वाटणारही नाही ना इतकी व्हरायटी असते मानवी आयुष्यात. आणि बहुतेक वेळा कल्पनेपेक्षा सत्यच जास्त आश्चर्यकारक असत. सो यू गो अहेड. म्हणजे कुठल्याही विचित्र गोष्टीचा मला धक्का बसणार नाही. आणि साकेतचं एक्झॅक्टली काय चाललंय हे जाणून घ्यायचंच आहे मला. थोडं गुंतागुंतीचंच आहे ते. सॉरी, मी पर्सनल गोष्टीत पाऊल टाकतोय का? नाही नाही, घरातले वाद तुमच्यापासून लपले नाहीयेत, त्यामुळे गैरसमज होण्यापेक्षा मोकळेपणाने बोललेलंच बरं. पण आत्ता नको, परत कधीतरी. आत्ता पेशंट बघूया. इनफॅक्ट मी तुम्हालाच भेटायला आलोय. यापुढे या घरात साकेत फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष देईल, ती म्हणजे सानूशी सुसंवाद कसा साधता येईल. जमणार नाही. तिच्याशी संवाद करणं कठीण आहे. तो संवाद कुठून होणार आहे? जमवावं लागेल तुला. एक महिना म्हटलं ना मी, तुला एक महिना पूर्णपणे सानूसाठी द्यावाच लागेल. आणि त्यानंतरही जर सानूचं वागणं बदललं नाही तर मी स्वतः घटस्फोटासाठी अर्ज करायला लावे. आई? हो सानू, पण आत्ता या क्षणापासून तुला सानूला सावरायला, उभं राहायला मदत केली पाहिजे. तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती जर धडपडणार असेल तर तिला हात दिला पाहिजे साकेत. आणि सानिका, मी साकेत समोरच सांगतोय, आता इरावती जे काही बोलली ना ते तुला सुद्धा लागू पडतंय. इथून पुढे साकेतवर उठसूट कसलेही आरोप करायचे नाहीत. आणि मीराला सुद्धा या घरामध्ये मानाची वागणूक मिळायला हवी. ती जर सानिकाकडून दिली गेली नाही तर सानिकाला सुद्धा या घरामध्ये मान प्रेम अजिबात मिळणार नाही. बाबा पण मी जा, ब्रेकफास्टची तयारी कर, जा. तरी तुम्ही मला मीरापासून तोडू शकत नाही. ठरवलं तर तोडूही शकतो. फक्त इच्छा इतकीच आहे की कुणालाही न दुखवता सर्व नाती पूर्वपदावर यावीत. त्यासाठी प्रत्येकालाच एक पाऊल मागे जावं लागेल. म्हणजे मग टोकाचे निर्णय घेण्याची दुर्दैवी वेळ नाही येणार. आणि मीराची सुद्धा हीच तीव्र इच्छा आहे, लक्षात आहे ना तुझ्या? नाही नाही, अजिबात गैरसमज नाही झाला माझा. उलट घरात सगळे म्हणतात ना तशी तुम्ही खूप पॉझिटिव्ह एनर्जी देता, त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही येऊ शकता भेटायला. की अगदी नक्की, मलाही थोडं तणावातून बाहेर आल्यासारखं वाटत. मला जी गोष्ट हवी आहे ती जर तुम्ही मला दिली तर मी येईन नक्की. कोणती? तुमच्या चेहऱ्यावरचं आज सारखं निर्मळ हसू कायम राहायला हवं, कितीही तणाव असला तरी. राहील. प्रॉमिस. प्रॉमिस. काय चाललंय तुझं मीरा? तिकडे आतमध्ये तुझ्यावर वाद चालू आहेत आणि तू इथे. आणि काय
तुम्हाला आधी दोनदा बजावलंय मीरापासून दूर राहा म्हणून, तरी तुम्ही तुम्ही मला एकदा आहोजाहो करता, एकदा अरे तुरे करता. तुमचं मन खूप गोंधळलेलं आहे ना, त्याची ही खूण आहे. आणि माझं जाऊ द्या, तुम्ही मीरावर तुमचं प्रेम आहे असा दावा करता ना, त्यांच्याशी किती रूडली वागताय. तुला इम्प्रेस करण्यासाठी मन मोठं असल्याचं आणि जीभ गोड असल्याचं नाटक करतोय. फसू नकोस मीरा, त्या अशा माणसांपासून चार हात दूरच था. मी नाटकी आहे की खरा हे तुम्हाला कसं माहिती मिस्टर साकेत? असं कितीस ओळखता तुम्ही मला? गरजही नाही ओळखायची. मी पुन्हा एकदा सांगतोय, मीरापासून दूर राहा. हे यांना सांगू देत ना मला, तुम्ही का सांगता? कारण तो माझा अधिकार आहे. नाही साकेत, मी काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही आहे, आणि तू तसा प्रयत्नही करू नको. तू या माणसाच्या नादी लागून माझ्याशी अशी वागतीयस? चला डॉक्टर, पेशंट बघूया आपण. काय म्हणजे मीरानी मला जे फोनवर सांगितलं ते सगळं खोटं होतं? This is not fair. This is not fair at all. कोणत्याही परिस्थितीत मीराचा अपमान होता कामा नये असं जयदेवला बजावलं होतं मी. जानिकाच्या सुखासाठी मीराचा बळी गेलेला नाही चालणार मला. मलाही पण हे सगळे मिळून मला सानिकाकडे ढकलतायत. मी मीराचं ऐकतो म्हणून तिला पुढे करून मी सानिकाला आपलंसं करावं असा प्रयत्न करताय, जे मला अजिबात नकोय. पण मीरा समोर हतबल होतो मी, त्रास होतोय मला या सगळ्याचा. ती सानिका माझ्यासाठी अस्तित्वातच नाहीये माझ्या आयुष्यात, आणि मीराने तर सगळं अस्तित्वच व्यापून टाकलंय माझं. पण ती तर आसपासही दिसत नाहीये माझ्या. सानिकाचे आई बाबा ऋषिकेश आणि मीराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, पण मी ते होऊ देणार नाही. चला जयदेव, आता पुढच्या 4-5 दिवसात तुम्ही पूर्वी सारखे चालायला लागाल, अगदी नॉर्मल. थँक्यू, थँक्यू सो मच डॉक्टर. आभार खरं तर यांचे मानायला हवेत, यांनीच इन्सिस्ट केलं ना ट्रीटमेंट साठी. बर चला, आता जरा पाय वाकवा. जयदेव काय लक्ष कुठे आहे तुमचं? हो हो नाही म्हणजे मेराला तर थँक्स म्हणायलाच पाहिजे, आणि फक्त ट्रीटमेंटच नाही तर खूप काही केलंय तिने या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी. काय बाबा, म्हणजे मी या घरातली नाहीये का? आणि तुम्ही एवढी स्तुती कराल ना माझी तर माझ्या डोक्यात हवा जाईल आणि मी उडायला लागेन फुग्यासारखी. उत्तम. बर आता पुन्हा 5 मिनिटांनी हाच व्यायाम करायचा माझ्या मदतीशिवाय. हो हो बर ऋषी, नाही म्हणजे मी अगदी पूर्ण नॉर्मल झालो तरी तू इथे येणं सोडायचं नाहीस ना? आणि तू तुझ्या आईला इकडे घेऊन येणार होतास, त्याचं काय झालं? बघू. का असं का म्हणतोस? ऍक्च्युली तुमच्या घरातलं वातावरण जरा निवळू दे. मीरा जरा इराला मी बोलवलं म्हणून सांग प्लीज. हो. इतकं उतावीळ होऊन नाही चालणार सानू, तू साकेतशी जे काही वागलेस ना त्याचं सहजासहजी पुसलं नाही जाणार. तू बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलायस मान्य आहे मला, पण हे साकेतला पटण्यासाठी त्याला वेळ तर द्यायला हवा. ती हळद आणि हो गोरी असं नाही होणार ग. आई मी आई बाबांनी बोलवलंय तुला खाली. हे तू पटकन लग्न का करून टाकत नाहीस ग? नाही म्हणजे आता असं कर तसं कर म्हणून उंटावरून शेळ्या हाकत असतेस ना तू?
तू लग्न कर म्हणजे तुला कळेल की नवरा बायकोचं नातं नेमकं काय असतं। आणि हो मीरा, तुझं लग्न झालं ना की मी येईन ना तुझ्या संसारामध्ये लुडबुड करायला, मग बरोबर कळेल तुला माझं काय होतंय आता ते। हाँ बाबा, हो येते मी। आई येते मी। जरा पाणी हवं। एक एक मिनिट। नाही नाही नाही, तुम्ही नका उठू, मी स्वतःच्या हाताने घेतलं तर चालेल ना। अरे विचारतोस काय तू? आता तू सुद्धा या घरचाच एक भाग आहेस। यू आर अ फॅमिली नाव। बस बस बस, लवकर। काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? अरे नाही बाबा, प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतोय उलट मी। चांगली संधी आहे, म्हणायची मीरा सुद्धा बाहेर गेली, आपल्या मीरासाठी ऋषीला प्रपोज करून टाकतो। अहो इतकी काही करून कसं होईल सगळं? इरा असं काय करतेस तू? आपण साकेतला फक्त महिन्याची मुदत दिली आहे, महिना संपायच्या आतच जर काही हालचाल झाली ना तरच प्रश्न सुटायला मदत होईल। हो तेही बरोबर। बरं का इरा, मी ऋषीला म्हटलं आईला घेऊन ये आता आमच्याकडे। हो म्हणलंय ना मी, फक्त इतक्यात नको। नाही नाही नाही, तुला माझ्या बोलण्याचा अर्थच नाही कळला। काय आहे ऋषी, जेव्हा एखादा उपवर मुलगा आणि त्याच्या आईला एकत्र निमंत्रण केलं जातं ना, ते त्यांनी आपल्या मुलीला पसंत करावं म्हणून। नाही मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय। अरे म्हणजे आमच्या मीरासाठी आम्ही तुझ्या स्थळाचा विचार करतोय। म्हणजे आमच्या बाजूने अगदी पक्काचा विचार। हा तुझी हो म्हणावस अशी आमची इच्छा आहे। सॉरी, पण तुम्ही या दृष्टीने माझ्याकडे बघत असाल असं वाटलं नव्हतं मला। आय मीन मी एक फ्रेंड म्हणून, एक डॉक्टर म्हणून या फॅमिलीत इन्वॉल्व्ह झालो होतो। मी तुमच्या सगळ्यांचाच फक्त चांगला मित्र आहे, इन्क्लुडिंग मीरा, दॅट्स इट। थोडी घाई केली का ग? चुकलंच म्हणायचं आपलं। तू का माझ्याशी खोटं बोललीस मीरा? तुझा अपमान झालेला मला कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही असं मी सांगितलं होतं तुला, आणि तसं झालं तर तू निघून येशील किंवा मला तरी बोलावशील असं सांगितलं होतं ना तुला। पण तू तर साकेतने जर मला सांगितलं असतं तर मला कळलंही नसतं। पण बाबा, माझा अपमान झाला हा गैरसमज आहे तुमचा। मी ज्या कारणासाठी तिथे राहायला गेले ते साध्य करताना थोडासा संघर्ष, थोडीशी वादावादीही होणारच। आणि हे सगळं आपण आपल्या माणसांसाठी करतोय हे माहीत असताना जर आपण मानापमानाच्या गोष्टी केल्या तर ते चुकीचं ठरेल बाबा। तुम्ही नका यात पडू, माझा अपमान झालेला नाही। पण मीरा, आता हे स्पष्टच झालेलं आहे की ज्या कारणासाठी तू तिथे गेली होतीस किंवा आता जाणार आहेस ते कधीच साध्य होणार नाही। असं का बोलताय बाबा तुम्ही? कारण तुम्ही कोणीही केलेलं नसलं तरी मी हे ऍक्सेप्ट केलंय की साकेतचं स्थानिकावर प्रेम नाही आहे, आणि तसं नसताना आपण त्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय हे चूक आहे। साकेतचं स्थानिकावर प्रेम नाही, तुझ्यावर प्रेम आहे। पण माझ्या मनात तसं काहीही नाहीये हे मी स्पष्टपणे सांगितलंय। मीरा तुला कळत कसं नाही? दिव्याच्या भोवती फक्त उंजळ धरली ना तरी सुद्धा त्याचा प्रकाश पसरतोच बाहेर। तू तुझ्या मनातलं प्रेम जरी का दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा प्रकाश मला दिसतोय आणि मला अनुभवाने ठाऊक आहे अपूर्ण प्रेम हा शाप आहे। आणि म्हणूनच
साकेतच्या प्रेमाची पूर्ती व्हावी असं मला वाटतं.